2023 मध्ये कधी आहे होळी, चला जाणून घेऊया। यंदा होळी पौर्णिमा 2 दिवस विभागून आल्यामुळे थोडासा गोंधळ झालेला आहे की होलिका दहन नक्की कधी करायचं ते सुद्धा सांगणार आहोत, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। मित्रांनो, 6 मार्चला आहे होळी। 6 मार्चला सोमवारी संध्याकाळी 4:18 पौर्णिमा तिथी सुरू होईल आणि पौर्णिमा संपेल 7 मार्चला मंगळवारी संध्याकाळी 6:10। भद्राकाळाचा प्रारंभ होईल 6 मार्चला सोमवारी संध्याकाळी 4:48 आणि भद्राकाळ समाप्ती होईल 7 मार्चला मंगळवारी सकाळी 5:14। शास्त्रानुसार होलिका दहन हे पौर्णिमेला भद्राकाळ वगळून करावं। विशेष स्थितीत भद्रामुख आणि भद्रापुच्छ जोडून होलिका दहन करता येतं, पण त्याचबरोबर प्रदोष काळात ज्या दिवशी पौर्णिमा असेल त्याच दिवशी होलिका दहन करावं असंही सांगितलं जातं। आणि म्हणूनच या निर्माण झालेल्या परिस्थितीनुसार पंजाब, महाराष्ट्र, जम्मू, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात आणि मध्य प्रदेश तसंच राजस्थानमध्ये 6 मार्च रोजी प्रदोष कालावधीमध्ये पौर्णिमा आहे आणि यामुळे या राज्यांमध्ये 6 मार्चलाच होलिका दहन होईल। म्हणजे काय, तर महाराष्ट्रामध्ये 6 मार्चलाच होलिका दहन होणार आहे, तेही प्रदोष काळामध्ये। आता होलाष्टकाबद्दल जाणून घेऊ। होलिका दहनाच्या 8 दिवस आधी होलाष्टक सुरू होतं, जो अशुभ काळ मानला जातो। पंचांगगणनेनुसार होलाष्टक सोमवारी 27 फेब्रुवारीपासूनच सुरू होईल आणि 8 मार्च म्हणजे बुधवारपर्यंत वैध असेल। धार्मिक मान्यतांनुसार होळाष्टकादरम्यान कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही, त्यामागे अनेक सामाजिक श्रद्धा आहेत ज्यामध्ये होलिका दहनाची घटना हे महत्त्वाचं कारण आहे। पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूच्या सांगण्यावरून होलिका प्रल्हादासोबत 8 दिवस अग्नीमध्ये बसली होती, पण 9व्या दिवशी प्रल्हाद वाचला आणि होलिकेचं दहन झालं आणि तेव्हा भगवान श्री विष्णूंच्या भक्तांनी रंगोत्सव साजरा केला, त्यामुळे 8 दिवस अशुभ मानले जातात। या घटनेनंतर होळाष्टक साजरं केलं जात असल्याचं मानलं जातं। तर थोडक्यात काय, 27 फेब्रुवारीपासून 8 मार्चपर्यंत कुठलंही शुभ कार्य करू नका। त्याचबरोबर होलिका दहन तुम्हाला करायचं आहे 6 तारखेला 6 मार्चला संध्याकाळी प्रदोष कालावधीमध्ये, म्हणजे सूर्यास्तापूर्वीचे 45 मिनिटं आणि सूर्यास्तानंतरचे 45 मिनिटं या कालावधीमध्ये। होळीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे, एक नारळही अर्पण करायचा आहे आणि हो, होळीच्या दिवशी आपल्यातल्या वाईट गुणांचं दहन करायला सुद्धा विसरायचं नाहीये। 7 मार्चला धुलिवंदन असेल आणि 12 मार्चला असेल रंगपंचमी। महाराष्ट्रात सुद्धा काही भागामध्ये 7 मार्चला अर्थात धुलिवंदनला रंग खेळले जातात, तर काही भागात रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळले जातात। होळीचे हे रंग तुमच्या आयुष्यात सुद्धा नवा रंग घेऊन येऊ देत हीच सदिच्छा। होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।